हॅलो एवरीवन, आज मी बनवणार आहे शेपूची भाजी। त्यासाठी घेतली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि भिजवलेली मटकीची डाळ। आणि मी लसूण आता बारीक करून घेतला आहे। आणि ही शेपूची भाजी मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। पाण्यात थोडंसं मीठ टाकून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे। लसणाला गोल्डन कलर येईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे। लसूण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, तुम्हाला जेवढा लसूण घालायचा आहे भाजीत तेवढा घाला। आमच्या घरी लसूण खूप आवडतं म्हणून मी जास्त घातलं आहे। आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे आणि हिला छान मी फ्राय करत आहे। आता आपल्या लसणाला गोल्डन कलर आला आहे। आता याच्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली शेपूची भाजी घालणार आहे। शेपूची भाजी मी याच्यामध्ये तव्यामध्ये घातली आहे आणि मी ती ओलतणाने परतून घेत आहे। आता याच्यामध्ये मी भिजवलेली मटकीची डाळ घातली आहे आणि पुन्हा एकदा हिला परतून घ्यायचं आहे ह्या भाजीला। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि 5 मिनटं मीडियम गॅसवरती ही भाजी परतायची आहे तव्यामध्ये। अशा रीतीने आपली ही शेपूची भाजी तयार झाली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी शेपूची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।